पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात झालेल्या रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून तीन आरोपींना पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची जातेगाव घाटात पुणे रोड येथे हत्या झाल्यानंतर अहमदनगर आणि पारनेर पोलिसांनी संयुक्तरित्या सूत्रे हलवत तपास केला आणि 24 तासांमध्ये रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आज दुपारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये एक आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे वय 24 राहणार कडीत हट्टेबाद तालुका श्रीरामपूर तर दुसरा आरोपी आदित्य सुधाकर चोळके राहणार तिसगाव फाटा कोल्हार तालुका राहता. याचबरोबर तिसरा आरोपी हा फिरोज राजू शेख राहणार संक्रापूर अंबी तालुका राहुरी अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर सुपा पोलीस ठाण्यांमध्ये सिंधुबाई सुखदेव वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 302 तसेच 34 या कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.